नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। प्रथम तुम्ही ज्या शिक्षक दिनानिमित्त मला शुभेच्छा पाठवल्या त्याबद्दल माझे धन्यवाद। प्रत्येकाला धन्यवाद कळवण्यापेक्षा मी सगळ्या माझ्या श्रोत्यांना माझ्याकडून व्हिडिओतूनच धन्यवाद कळवला। पण 2 सेकंद त्यामुळे मला आठवण झाली, बाबा मी कोणाकडे शिकले? माझा शिक्षक कोण तर शेअर मार्केट, आणि शेअर मार्केटमधले व्यवहार हाच माझा शिक्षक। रोज होणाऱ्या व्यवहारातून मी शिकत गेले, त्यामुळे शेअर मार्केटलाच वंदन करून आजच्या भागाला मी सुरुवात करते। काल मी तुम्हाला सुझलॉनची माहिती दिली, त्याचप्रमाणे तुमची मागणी असते, तुमच्या मागणीप्रमाणे आज येस बँकेची माहिती द्यायची ठरवली आहे। लहान मुलांची मागणी आपण जशी पूर्ण करतो, तशी मी ही मागणी पूर्ण करते। येस बँकेची स्थिती फार हालाखीची झाली होती। लिक्विडिटी, भांडवल आणि ही ढासळती स्थिती आणि त्याचबरोबर भांडवल उभा करण्याचा कोणताही मार्ग समोर दिसत नव्हता। म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक योजना आखली। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्टेट बँक ऑफ इंडियाला 49% स्टेक घ्यायला सांगितलं, आणि काही उरलेला स्टेक 7 बाकीच्या बँकांनी घेतला, आणि जो स्टेक स्टेट बँकेने घेतला त्याच्यापैकी 26% जो स्टेक होता त्या स्टेकसाठी 3 वर्षाचा लॉक इन पिरियड ठेवला। हे जे शेअर्स स्टेट बँकेला दिले गेले ते 10 रुपयांनी स्टेट बँकेने हे शेअर्स घेतले। 31 डिसेंबर 2022 त्यांच्याकडे 26.14% एवढा येस बँकेचा स्टेक होता। हा स्टेक 3 वर्ष ठेवायचा असं ठरलंच होतं। आता या रेस्क्यू प्लॅनला 3 वर्ष झालेली आहेत। मार्च 2023 3 वर्ष झाली, कारण हा प्लॅन 13 मार्च 2020 आहे, त्यामुळे मार्चच्या शेवटी म्हणजे 31 मार्च 2023 ही 3 वर्ष पूर्ण झाली। 3 वर्ष पूर्ण झाल्यामुळे लॉक इन पिरियड संपला, आणि लॉक इन पिरियड संपल्यावर शेअरमध्ये बऱ्याच प्रमाणात व्हॉलटॅलिटी सुरू झाली। आता SBI ने मी तुम्हाला सांगितलं 49% स्टेक घेतला, आणि बाकीच्या बँकांमध्ये ICICI बँकेने 1000 कोटी रुपये गुंतवले, HDFC बँकेने 1000 कोटीचा स्टेक घेतला, ॲक्सिस बँकेने 600 कोटीचा घेतला, कोटक बँकेने 500 कोटीचा घेतला, बंधन बँकेने 300 कोटीचा घेतला, फेडरल बँकेने पण 300 कोटीचा, आणि IDFCने 2500 कोटीचा एवढा स्टेक घेतला। बँकेने डिव्हिडंड दिलाच नाही। मार्च 2023 लॉक इन पिरियड पूर्ण झाल्यामुळे व्हॉलटॅलिटी वाढली। 15 रुपये ते 25 रुपये या रेंजमध्ये शेअर फिरू लागला। स्टेट बँक ऑफ इंडियाला 725 कोटी शेअर्स 10 रुपये भावाने अलॉट केले होते, आणि उरलेले 395 कोटी शेअर्स 7 बाकीच्या बँकांना देण्यात आले होते।
12 ते 13 रुपये या भावाला येस बँकेचा बॉटम बनला आहे. आणि 14 ते 19 या रेंजमध्ये हा शेअर फिरतोय. क्वार्टर वनचा जो रिझल्ट लागला त्या रिझल्टमध्ये काहीसं आशादायक चित्र येस बँकेचं निर्माण झालं. मार्जिन वाढले, नेट इंटरेस्ट इन्कम सुधारलं, प्रॉफिटमध्ये सुधारणा झाली, थोडा कॉन्फिडन्स वाढल्यामुळे प्रोव्हिजनही काहीसं कमी केलं, पण स्लिपेजेस वाढलेले दिसले, त्यांच्या ठेवी पण वाढल्या आणि त्यांचा कस्टमर बेससुद्धा वाढला. टेक्निकलच्या आधारे काही लोक सांगतायत की राउंडिंग बॉटम तयार झाला आहे. ह्या राउंडिंग बॉटमला बरेच दिवस लागतात राउंडिंग बॉटम पूर्ण होण्यासाठी. तर 140 रुपयापर्यंत सुद्धा शेअर जाऊ शकतो, पण किती वर्ष लागतील हे मात्र सांगता येणार नाही. तर ज्यांना कोणाला धैर्य आहे, धोका पत्करण्याची तयारी आहे, त्यांनी 12-13 रुपयाच्या आसपास शेअर विकेल, शेअर जेव्हा जाईल त्यावेळेला गुंतवणूक करावी. आणि जसा जसा शेअरचा भाव वाढेल तसं तसं विकत जावं आणि फ्री शेअर्स जे होतील त्या ते शेअर्स आपल्या अकाउंटला टाकावेत. पण सरकारच्या प्रयत्नांना मात्र काही प्रमाणात यश आहे असं मात्र दिसतंय. RBIचे जे 80 बॉन्ड्स होते ते मात्र बॉन्ड्स कॅन्सल करण्यात आले. त्या बॉन्ड्ससाठी कोणाला काहीही पैसे मिळाले नाही आणि डिव्हिडंडही डिक्लेअर केला गेला नाही. ही झाली येस बँकेची कथा. विष्णू पुगलिया या शेअरचं आज लिस्टिंग झालं आणि हा शेअर 99 रुपयाला दिला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 163.30 रुपये, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 165 रुपयाला लिस्टिंग झालं. त्यामुळे सगळ्यांना चांगल्या पद्धतीने लिस्टिंग गेन झाले. बॉम्बे डाईंनी जी 11,541 स्क्वेअर मीटर जमीन होती त्या जमिनीचा सौदा म्हणूया किंवा ती जमीन ॲक्सिस बँकेकडे सुपूर्द केली. 149 कोटी रुपयाला हा सौदा झाला असं सांगण्यात येतं. त्यामुळे आज बॉम्बे डाईंचा शेअर तेजीत होता. ऑगस्ट महिन्याचा जो PMI डेटा येतो तो सर्व्हिसेस PMI 60.1 एवढा आला, म्हणजे कमी होऊन आला. आणि कंपोजिट PMI सुद्धा 60.9 एवढा आला. सर्व्हिसेस PMI 62.3 होता आधी आणि कंपोजिट PMI 61.9 होता. ॲव्हेन्यू सुपर मार्टनी मोरबी येथे नवीन स्टोअर उघडलं. मध्य प्रदेशामध्ये उज्जैन येथे ड्रिंकिंग वॉटर सिस्टीमचं ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स याच्यासाठी दिलीप बिल्डकॉनला 1,775 कोटीची ऑर्डर मिळाली. रिलायन्स जिओनी स्पेशल व्हाउचर लॉन्च केलं 5 ते 30 सप्टेंबर या कालावधीसाठी. 2,299 रुपये 365 दिवसांसाठी आणि 21 GB एवढा डेटा मिळेल आणि 91 दिवसांसाठी 749 रुपये चार्ज केले जाते. क्रॉम्प्टनली ॲरोनिओ डोमेस्टिक वॉटर हीटर 35 लिटरचा आणि 50 लिटरचा लॉन्च केला.
त्यामुळे क्रॉम्प्टनचा शेअर आज तेजीत होता. मेडिकल डिव्हाइसेसला ड्रगच्या श्रेणीत घालावं हा निर्णय सरकारने घेतला होता. त्याच्या विरोधात केस कोर्टात गेली होती, पण सरकारचाच निर्णय योग्य आहे असं हायकोर्टाने मान्य केलं. त्यामुळे मेडिक्युअरच्या शेअरवर याचा परिणाम झाला. एल आय सी म्युच्युअल फंड या AMC याच्यामध्ये त्या गुंतवणूक वाढवली. सोम डिस्टिलिअरीजला 350 कोटी रुपये उभे करण्यासाठी बोर्डाने परवानगी दिली. टाटा मोटर्सची JLR विक्री 1935 युनिटवरनं 1479 युनिट एवढी झाली ऑगस्टमध्ये. त्यामुळे ही JLR विक्री कमी झाली. CBI गेलचे जे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते KB Singh यांच्यासह 50 लाख रुपये लाच मागण्यासाठी अटक केली असं दूरदर्शनवर दाखवलं. त्याचा शेअरवर काही फारसा परिणाम दिसला नाही. मी 9 आणि 10 तारखेला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्यामध्ये आहे, कोर्स ऑफलाईन आहे. ज्यांना कुणाला कोर्सला ॲडमिशन घ्यायची आहे किंवा चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवरनं तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये वाचायला मिळू शकतात. मी कोणालाही शेअर घ्या, या भावाला घ्या, या भावाला विका असा कोणताही प्रकारचा सल्ला देत नाही. मी फक्त शेअर मार्केटमध्ये होणारे व्यवहार लोकांना शिकवते आणि त्यांचे प्रॉफिट कशा पद्धतीने मार्केट केलं तर वाढतील हेही शिकवते. पण मी गेली 25 वर्ष ट्रेडिंग करत असल्यामुळे काही शेअर्स माझ्याकडे आहेत असू शकतात याची नोंद घेतली पाहिजे. नमस्ते.